दिव्यांगांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती दौऱ्यावर आले होते. भवन येथे अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पवार यांना दिले. या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यांगांना 2% राजकीय आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी होती. यावेळी अजित पवार यांनी सदर मागणी संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केले. सदर वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ उमरखेड येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यांच्या व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करीत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. राहुल मोहितवार, प्रहार जनशक्ती पार्टी. आज काल अमरावती जिल्ह्यात विविध विकास कामाकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले असता त्या ठिकाणी नियोजित भवन येथे काही प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या मार्फत दिव्यांग बांधवांना राजकीय 2% आरक्षण हय मिळायला पाहिजे अशी मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी प्रतिउत्तर देताना दिव्यांगांना की आम्ही दिव्यांगांना राजकीय आरक्षण देऊन आम्ही का खुरपायला जायचे आहे का. माझा त्या अजित पवारांना एक सवाल आहे की राजकारणाचा ठेका फक्त का अजित पवारांनी घेतला आहे का. राजकारणाचा ठेका फक्त का पवार घराण्याने घेतला आहे का. अजित पवार झाल्याच्या नंतर फक्त राजकारणात पार्थ पवार नारे उतरवावे का. कारण माझ्या दिव्यांग बांधवांना जसं ज्या सगळ्या ठिकाणी आरक्षित आहे कलेक्टर हा दिव्यांग बांधव बनू शकतो तर तसाच एक पुढारी देखील दिव्यांग बांधव का बनू शकत नाही. माझ्या दिव्यांग बांधवांच्या ह्या अवहेलना अपशब्द वापरलेला अजित पवारांना माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ या दिव्यांग बांधवांची जाहीर माफी मागावी. अन्यथा याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला बघावे लागेल. आमचा दिव्यांग बांधव महाराष्ट्रभर उतरून या अजित पवारांचा निषेध करेल. अजित पवारचं करायचं काय, पवारचं करायचं काय. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.